तो सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं, दीड वर्षानंतर शिंदे गटानं 600 पानांचं उत्तर दाखल केलं. सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय. तर लवकरात लवकर निर्णय होणं अपेक्षित, तुम्ही निर्णय घ्या अशी मागणी सिब्बल यांनी कोर्टात केली आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवा ते असं करू शकत नाहीत, सरन्यायाधीशांची टिप्पणी यावरती पाहायला मिळते सुप्रीम कोर्टात. तर 11 मेच्या कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षांनी काय केलं अशी विचारणाही सुप्रीम कोर्टानं यावेळी केली. अध्यक्षांच्या कार्यवाहीचा घटनाक्रम तुषार मेहता यांनी वाचून दाखवला. तर यातून हेच दिसतं की काहीही झालेलं नाही अशी टिप्पणीही कोर्टानं केली आहे. मी कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही, तुषार मेहता यांनी युक्तिवादावेळी हे वक्तव्य केलं. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. आताची आणखी एक मोठी बातमी आपण बघतोय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 3 आठवड्यानंतर आता पुढची सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी जी आहे ती झालेली आहे आणि ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली. अधिक माहिती घेणार आहोत. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, काय आत्ताचं तपशील? प्रज्ञा, पहिली गोष्ट सांगावी लागेल की पक्ष आणि चिन्हाच्या नावाबाबतची जी सुनावणी होती ती 3 आठवड्यानंतर होणार आहे आणि ती पण नॉन मिसलेनियस डेला होणार आहे. म्हणजे सोमवार हा मिसलेनियस डे असतो, त्यामुळे आज कदाचित त्याबाबत सुनावणी होणार नाही. आपण देखील सांगितलं होतं मंगळवार, बुधवार, गुरुवार अशा सलग तीन दिवशी ह्या प्रकारामध्ये ती सुनावणी होईल. म्हणजेच 3 आठवड्यांचा आपल्याला वेळ बघावा लागेल आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं सत्ता संघर्षाची सुनावणी राजधानी दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टामध्ये झाली होती तशीच सुनावणी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत होऊ शकते. नंतर ही सुनावणी तर पुढे गेली, मात्र दुसरं जे प्रकरण होतं 19 नंबरचं, जे 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण, सुनील प्रभू यांनी जी याचिका दाखल केली होती त्याच्यावर सुनावणी सुरू झाली आहे. पहिल्यांदा आताची मोठी बातमी आहे. विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावरती सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करायला हवा होता असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्षांच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करायला हवा होता असं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे आणि ताशेरे ओढलेले आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावरती कोर्ट नाराज असल्याचंही स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. तर सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे की किमान सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा तरी अर्थातच आदर करायला हवा, मात्र तो केला गेला नाहीये असं म्हणत त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत. अधिक माहिती घेते. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, एक प्रकारे नाराजी सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे व्यक्त केलेली पाहायला मिळते. काय काय झालं असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सरन्यायाधीशांनी विचारलं, त्यावेळा त्यावर मेहतांनी असं म्हटलं की याबाबतीतले सगळे मुद्दे किंवा सगळे पैलू आम्ही तुमच्यासमोर सांगू शकतो, मात्र तरी देखील काहीच झालं नाही आणि त्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे सुप्रीम कोर्टानं. विधानसभा अध्यक्षांनी खरं तर तारखा द्यायला पाहिजे होत्या, मात्र त्यांनी याबाबतचा कुठलाच निर्णय घेतला नाही आणि त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाबाबत किंवा कार्यवाहीबाबत नाराजी व्यक्त केली आहे असं म्हणता येईल. आणि दुसरं महत्त्वाचं की सॉलिसिटर जनरल हे देखील मध्ये बोललेले आहेत. विधानसभा कपिल सिब्बल यांनी असं म्हटलं की सरन्यायाधीशांनी असं म्हटलं की सभा विधानसभा अध्यक्ष हे एक घटनात्मक पद आहे, जरी ते एखाद्या न्यायाधिकरणाप्रमाणे जरी वागत असले किंवा त्यांचं काम असलं तरी संविधानिकदृष्ट्या आपण त्यांचा उपहास करू शकत नाही असं देखील सरन्यायाधीशांनी मत नोंदवलेलं आहे. आणि 11 मेच्या नंतर निर्णय नेमकी काय झाली अशी विचारणा देखील केलेली आहे आणि त्याचबरोबर नाराजी देखील व्यक्त केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचं हे सगळं प्रकरण आहे. कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्रातलं सरकार जे आहे बेकायदेशीर आहे आणि ते उत्तरदायित्व हे त्या सरकारचंच आहे याची नोंद न्यायालयानं घ्यावी असं देखील म्हटलं. त्याचबरोबर 1.5 वर्षांपूर्वी 600 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं, मात्र कुठलीही कार्यवाही या सगळ्या संदर्भात झाली नाही असा देखील एक युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर केलेला आहे. अगदी. आणि आपण बघतोय की परखड मत हे सरन्यायाधीशांनी मांडलेलं आहे. आतापर्यंत काहीच झालेलं नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर राखायला हवा होता असंही सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी स्वतःची नाराजी आहे ती सुद्धा स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे. या सगळ्यामध्ये महत्वाचा भाग हा संदीप की एकीकडे मुद्दे मांडत असताना मी कुठल्याही पक्षाचा नाही असं वकिलांना सांगायची वेळ आली, याचाच अर्थ जो राग आहे तो एकीकडे स्पष्ट दिसत होता. सुनावणी लांबण्याचा जो अर्थातच कोणताही उद्देश नाही असं तुषार मेहता यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे सुनावणी ही लांबवण्याचा कोणताही उद्देश नसल्याचं तुषार मेहता यांना सांगावं लागलेलं आहे किंवा त्यांनी अशी टिप्पणी सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते.